नमस्कार पुराणी बुआ. नमस्कार. बसाना. काय काम काढलं आज? एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. रमा आणि दिनकर रामाच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. म्हणजे या मोसमात तरी त्यांचं लग्न उरकून घ्यावं असं वाटतं मला. मुलीच्या बापाची अवस्था तुम्ही जाणता. खरं आहे, पण आमच्या दिनकरचा अजून जम बसत नाहीये. माझ्या मर्जीविरुद्ध का होईना, मी त्याला मुंबईला जायला परवानगी दिली होती, पण तिथेही काम झालेलं दिसत नाहीये. काय करावं काही सुचत नाही. मी काय म्हणतो, त्यांना आपण यथाशक्ती मदत करू धंदा उभारायला. पोटापुरतं तरी उत्पन्न त्यांना नक्की मिळेल या गावात. होय हो, मी त्याला तेच सांगत होतो. त्याला श्रीमंतीचा ध्यास लागला होता ना. नाही, पण आता त्यांची मतं बदलली आहेत. परिस्थिती खूप काही शिकवते माणसाला. ठीक आहे, तुम्ही लग्नाचा मुहूर्त काढा, लवकरातला बघा. मी मुंबईला जातोच आहे. मृण्मयीलाही सांगता येईल, त्यानिमित्तानं तिला मुंबईहून इथेही आणता येईल. बरोबर. ठीक आहे, तुम्ही आराम करा, येतो मी. आता आराम फक्त काय तो एकदाच कायमचा. असं बोलू नका शास्त्री भाऊ. तुम्हीच म्हणाल होतात ना, मुलांची लग्न उरकली म्हणजे आपण त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. येऊ मी. साहेब पेपर. साहेब, चहा इथेच आणू की सर्वांसोबत घेणार? इथेच आण. किंवा नको, आता नको मला चहा, नंतर बघू. कौशल, कौशल, कौ. जी साहेब. कौशल साहेब, कुठे? बोला लवकर. हो, लवकर बोला. हॅलो, ठुबे आहेत का? हा, बर. आल्यानंतर ताबडतोब मला इथे घरी फोन करायला सांगा, वाट बघतोय म्हणा. हा. येस बाबा, काय झालं? ही बातमी वाच वाच. हे खरं आहे कौशल? हे खरं आहे? येस बाबा. बातमी बाहेर कशी पडली? ते महत्वाचं नाहीये. हे कसं घडलं? पप्पा, चौकशी सुरू आहे. माझ्या कानावर का नाही घातलं लगेच? मी मेलो होतो. पप्पा, तसं नाही, मला वाटलं की उगाच तुम्हाला टेन्शन नको. टेन्शन येईल मला. आता काय झालंय? टेन्शन नाहीये. आता मी नाचतोय थायथाय आनंदाने ती बातमी वाचून. काय काय, तुम्ही कामं करता का? काय काय करताय?
आई एम सॉरी बट तुम्हीच काही माणसांना डोक्यावर चढवलेलं आहे त्याचे परिणाम आहे ते. म्हणजे स्पष्टच सांगायचं तर आपल्या हॉटेलला बदनाम करण्याचा कट रचलेला आहे कोणीतरी. कोणाचा कट आहे? कोणाचा कट आहे? शिशिरचा. पप्पा शराब स्वतःच्या बेजबाबदारपणाचं खापर त्याच्या माथ्यावर फोडू नकोस. माझा बेजबाबदारपणा? राईट, देन हू इज रिस्पॉन्सिबल? पप्पा त्याला तुम्ही उगच पाठीशी घालताय काही कारण नसताना. नो, आय थरली बिलीव इन हिम. माझा विश्वास आहे त्याच्यावर. इज इट सो? येस. ओके, मग त्याला सांभाळू द्यात सगळं. मी बाजूला होतो, माझं काय काम. तू बाजूला होतोस कौशल? मी तुला विचारतोय, तू बाजूला होतोयस? ठीक आहे, ठीक आहे, हो बाजूला, बाजूला होतो. हो, तुम्हा सगळ्यांना जर असं वाटत असेल ना की तुमच्यामुळे माझा अडणार आहे तर तो भ्रम आहे तुमचा. यशवंतमय अजून जिवंत आहे, तो म्हातारा झाला असता तरी तसा गप्प बसणार नाही. हे सगळं मी उभं केलं ना, मी स्वतः आहे. मी पाहिजे त्याचं काय करायचं ते. तुम्ही वा बाजूला. आणखीन एक, हिंमत असेल तर हे सगळं स्वतःच्या हिंदवर उभं करून दाखवायचं आणि मग बोलायचं. वा बाजूला. अजू अजू, अरे असं रॅश डिसिजन घ्यायच्या आधी काहीतरी विचार करायला पाहिजे होतास. विचार काय करायचा? हेच की यापुढे तू काय करणार, कुठे राहणार? कुठे राहणार म्हणजे? इकडे तुझ्या बरोबर, तुझ्या जवळ. अरे कसं शक्य आहे ते? का आजपर्यंत येऊन राहत होतो मी तुझ्या बरोबर, आता काय झालं? तसं राहणं वेगळं आणि हे असं येऊन राहणं वेगळं. का तुझ्या नवऱ्याची भीती वाटते तुला? नाही, भीती नाही वाटत. पण काय? अरे तो नवरा आहे माझा. सोडून दे त्याला. इट्स इम्पॉसिबल. का? तुझं प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर? हा बोल ना, तुझं प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर? हो. आय सी, तुझं प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर आणि त्याची जाणीव तुला आत्ता होते. माझा नवरा तिकडे बोटीवर असतो, तिकडे काय काय मजा मारत असेल तो. मग मी इकडे मजा मारायला काय हरकत आहे हे म्हणणारी तूच होतीस ना मिता. ओके, म्हणजे फक्त त्या गरजेपुरता मी हवा होतो तुला. अजय प्लीज, हे बघ मला मान्य आहे त्या गरजेपुरते आपण एकत्र आलो. अरे पण त्यानंतरची आपली रिलेशन्स काय? काय झालं? काय बदलली आपली रिलेशन्स? हा सांग ना, काय बदलली आपली रिलेशन्स? हे बघ, आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे हो ना. मग आता जेव्हा मला तुझ्या प्रेमाची, तुझ्या आधाराची गरज आहे तेव्हा तुला तुझ्या नवऱ्याची आठवण होते. नाही मिता, हे बघ मिता, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा, जर त्या प्रेमाच्या आड तुझा नवरा येत असेल ना तर त्याला संपवायला देखील मागे पुढे नाही पाहणार. वेड लागलाय का तुला? हो, वेड लागलाय मला, वेड लागलाय मला. मी नालायक आहे, जुगारी आहे, अय्याश आहे, आपल्या बापाच्या पैशावर अय्याशी करणार आहे मी. अजय बोल, बोल आणखीन काहीतरी बोल. अजय शांत हो. नाही मिता, आता मी नाही शांत होऊ शकत. हे बघ, माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार मिता. हे बघ, सगळ्यांनी मला एकटा टाकलाय ग. तू तरी आता मला सोडू नको. हा, हे बघ, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझं आहे माझ्यावर प्रेम? हा बोल ना, मी आवडतो तुला? नाही आवडत. आवडतो का? नाही आवडत, बोल काहीतरी बोल. हो आवडतोस, आवडतोस मला. मिता, मी इकडे येऊन राहू शकतो ना? हा, हे बघ, आपण लग्न करूया.
अच्छा तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? अरे अरे अजून तू लहान आहेस. हे बघ तुझं चांगलं करिअर आहे. असं माझ्यासोबत येऊन राहिलास ना तर तुझ्या करिअरची वाट लावून घेशील तू. हे बघ त्यापेक्षा तू तुझ्या घरी परत जा. तुझ्या वडिलांच्या बिझनेस मध्ये लक्ष घाल. बास ग बास, तुझे सल्ले नकोय मला. ते ऐकायला आलो मी इकडे. सगळे सल्ले देतात मला. ठीक आहे मी नाही येऊन राहणार इकडे. नाही राहणार तुझ्या बरोबर. पण नाही ग, तुझी नाही गरज. मला कोणाचीच गरज नाही आता. मी बघून घेईन तुम्हाला. हॅलो संघवी साहेब. हो 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 कौशल. अरे वेलकम वेलकम. थँक यू. सुस्वागतम. बस बसा ना. काय कौशल, आज कसा काय वेळ मिळाला तुला? आमच्या गरीबाच्या घरची काय म्हणतात तुम्ही मराठीमध्ये ते, हां पायधूळ झाडायला वेळ काढला. म्हणजे आमच्या भाग्यच म्हणायचा. हा बरं, तू काय घेणार, चहा का कॉफी? नाही काय आहे, आमच्या घरामध्ये चालत नाही ना हे. नाही पण तुला तेच हवं असेल तर आपण बाहेर जाऊ. नाही नाही खरंच नको, थँक्स. मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोल ना. संघवी साहेब, तुम्ही मागे मला एक ऑफर दिली होती. कवा? हा हा हा, ते पार्टनरशिपच्या ना. हा हा मग सी, आय एम इंटरेस्टेड. या कौशल तू? या व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू. पण हे कौशल, तुझ्या त्या हॉटेलच्या बिझनेसमधून तुला कसा काय टाइम मिळेल? संघवी साहेब, मी ते सोडणार आहे. सोडणार आहे? अरे काय बोलते काय तू? हा ए कौशल, तू काय माझ्या मश्करी करते की काय? नाही नाही मी सिरियसली बोलतो. कौशल, त्या तुझ्या वडिलांबरोबर तुझ्या भांडण बिंडण झाला की काय? साहेब प्लीज, आपण फक्त बिझनेस बद्दलच बोलूया. अरे ते काय कवा पण बोलता येईल रे, उद्याच्या उद्या करून टाकूया, काय बोल. पण ते हॉटेल सोडायचा डिसिजन तुझा की? संघवी साहेब प्लीज, मला या विषयावर जास्त चर्चा नको आहे. ना ते ठीक आहे रे, पण ते हॉटेलच्या पार्टनरशिपमध्ये तुला काय मिळणार आहे का नाही? मला त्यांची फुटकी दमडी पण नको आहे. अरे असा कसा म्हणतेस तू? हे बघा संघवी साहेब, आहे अशा परिस्थितीत मला पार्टनरशिप द्यायला तुम्ही तयार असाल तर सांगा, नाही तर मग मला दुसरा पर्याय शोधायला. अरे बाबा मी तयार आहे. नी मी तयार आहे. मी कवा तुला नाही म्हटलंय? हा अरे बाबा मी तयार आहे. तू तर माझा उपमाचा एक काय. बर कवा नारियल फोडायचा बोल लवकरात लवकर. पण काय कौशल, एक प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे काय, आता पार्टनरशिप मध्ये आपण आता बिझनेस चालू करायचा, म्हणजे सुरुवातीला तुला थोडी तरी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण तू तर म्हणते की मी एक दमडी घेणार नाही. नाही मी काय म्हणतो कौशल, त्या हॉटेलच्या बिझनेसमध्ये तुझी पण पार्टनरशिप आहे, म्हणजे तुझा हक आहे त्याच्यात. मग नाही आता यशवंतरावनी दोन केला रे, पण दोनाचा पाच तू केला का नाही? मग तू कशाला सोडते आपला हक? तुला तुझा हक मिळाला पाहिजे. मग विचार कर, आणि त्यातून तुझा जर का तसाच हट्ट असेल तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट मी तुला पार्टनर करून घ्यायला तयार आहे. माझा काय बी प्रॉब्लेम नाही. संघवी साहेब, मी अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडणार आहे. आणि तुझ्या बायडीच्या काय? ती आली तर तिच्या सोबत, नाहीतर तिच्या शिवाय. येऊ मी? ओके बेस्ट ऑफ लक. थँक यू व्हेरी मच. सी यू सून. ओके.
Yes, Tube. Sit down, sit down. काय झालंय सर? अल्ट्रा मल्टीनॅशनलच्या मॅनेजरशी मी बोललो, पण ते काही ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. तुबे, आपले आणि त्यांचे व्यावसायिक संबंध एवढ्या वर्षांचे आहेत, त्यांना एवढा धीर धरवत नव्हता, तुम्ही त्यांना समजवू शकला नाही, ताबडतोब त्यांनी वर्तमानपत्राकडे जाण्याची गरज होती. नाही सर, अल्ट्राच्या दासगुप्तांशी पण मी बोललो, पण त्यांचं म्हणणं आहे की ही बातमी त्यांच्याकडनं लीक झालेली नाहीये. अरे मग कोणी केलाय हा गाढवपणा? कोण गेलो होतं त्यांच्याकडे वर्तमानपत्राकडे? सर, त्याचाच अंदाज येत नाहीये. तुबे, आय डोंट एक्सपेक्ट दिस आन्सर फ्रॉम यू. अंदाज कसले बांधत बसताय तुम्ही? तुम्ही किती वर्ष माझ्यावर काम करताय तुबे? सर, पण तुम्ही एक काम करा, ताबडतोब मॅनेजमेंटची मीटिंग बोलवा. येस सर. आय वॉन्ट टू मीट एव्हरीबडी टुडे ओनली. ठीक आहे, मी कौशल साहेबांशी बोलतो. नो, आय वॉन्ट टू मीट एव्हरी वन पर्सनली. प्रत्येक कर्मचाऱ्याशी मी बोलणार आहे. डोंट वेस्ट टाइम, गो. ओके सर. काय? दोन पेट्या पाठवून द्या सध्याला. ठीक आहे, ठेवा, चला. नमस्कार साहेब. अरे कोण झाशी राणी का आमची? बसा बसा बाई साहेब, बसा. सेक्रेटरी बोरावड्याला घेऊन जाऊ बघू, जेऊ बिऊ घाला. अहो दुष्काळी भागात ना आले, चला जा. हा हा. अरे बाई साहेब, तुम्ही उभ्या का? बसा की. साहेब, उगीचच आवाजाव करून लाजवू नका मला. हे बघा बाई, माणसाचं वय बघायचं नसतं, त्याचं कर्तृत्व बघायचं असतं. बोला, काय काम काढलं आमच्यासाठी? साहेब, तुम्ही आजचा पेपर वाचलात का? आमच्याबद्दल काय लिहून आलंय वाटत? नाही, आमच्या एका हॉटेलमध्ये फूड पॉइझनिंग झालंय. हा त्याच्या एवढंच होय? नाही सर, मॅटर जरा सिरियस आहे. हॉटेल्सच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आणि पप्पाही खूप डिस्टर्ब झाले. मग आम्ही काय करावं सर? बसा की बसा, बसून बोला की बाई साहेब. या बसा बसा. कॉर्पोरेशनच्या हेल्थ डिपार्टमेंटचे रिपोर्ट्स तुम्ही फेवरेबल करून घ्यायचे. अहो सोपं आहे की ते, आणि ते डिपार्टमेंट तुझ्या सकट आहे. अहो सर, म्हणूनच तर प्रॉब्लेम आहे ना, लोकांच्या लगेच नजरेत येईल ही गोष्ट. मग आम्ही काय करावं सर? मला असं वाटतंय की मी वरवर हॉटेलच्या विरोधात पावित्रा घेईन आणि तुम्ही मात्र आतून सूत्र हलवायची. कळलं? पुढे पुढे काय? पुढे म्हणजे आम्हाला काय मिळणार त्यातून? हा, मी पप्पांशी बोलून तसं तुम्हाला लगेच कळवतो. टक्केवारी नको, तुम्ही आम्हाला पर्सनली काय देणार? नाही, मला काही समजलं नाही. समजलं नाही? होणार, मोठ होणार बाई. मला समजलं नाही, मला कळलंच नाही, मी ऐकलंच नाही. मृण्मयी, तुझ्याकडे माझ्याकरता थोडासा वेळ आहे? सॉरी, इतकं छान आहे ना हे पुस्तक, तुम्ही वाचलं? मेघदूत एकदा वाचत. मी एक निर्णय घेतलाय. कसला? मी हॉटेलची जबाबदारी सोडणार आहे. आणि आणि काय? दुसरा बिझनेस करणार स्वतंत्र. तुम्ही नीट विचार करून घेतलायत हा निर्णय? तुमची खात्री असेल तर दुसरा बिझनेस सुरू करायला काहीच हरकत नाही. पप्पांशी बोलला मग त्यांच्याशी बोलून काय ते ठरव. अरे त्यांच्याशी बोलायचा प्रश्नच कुठे येतो? म्हणजे मी हे घर सोडून जाणार आहे.
हे बघ, माझा निर्णय पक्का आहे, मला फक्त तुझा निर्णय हवाय. तू माझ्यासोबत येणार आहेस का इथे राहणार आहेस? हे बघा कौशल, उगीच भावनेच्या भरात तू माझ्या बरोबर येणार आहेस का इथेच राहणार आहेस? मला विचार करावा लागेल.